इस न्यूज के प्रायोजक है मीना फैशन मार्ट। महिला ही सहनशील असते, त्या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे। पद्मशाली शिक्षण संस्था व आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसयाबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालकमंत्री बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप होते। दशरथ गोप यांनी अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्र शासनाने मुलींसंदर्भात विशेष योजना राबवल्याबद्दल उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमास संस्थेच्या सहसचिव संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ठ्याल, पांडुरंग दिड्डी, व्यंकटेश आकेन, मल्लिकार्जुन सरगम, विजयकुमार गुल्लापल्ली, हरीश कोंडा, गणेश गुज्जा, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, रमेश बद्दुल, नरसय्या इप्पाकायल, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, योगेश डांगरे, सचिन इरेमठ आदी उपस्थित होते। या अहवालात एखादा चांगला 400-500 मुलं मुली बसतील त्याला पहिला हॉल करा, त्या कार्यक्रमाचं तो करायला आम्ही तुम्हाला मदत करतो। जागा आहे ना ते स्लॅबच्या वरती सर्व तुम्ही सुरू करा अनुक्रमाने। ओढणी डोक्यावर घ्यायला हरकत नाही असं म्हटल्यानंतरही 90% मुलींनी ओढणी घेतली नाही, याचं कारण महिला ही सहनशील असते, सगळ्या गोष्टी सहन करते। फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना माननीय एकनाथजी शिंदेना म्हटल्यामुळेच त्यांनी मुलींना सर्व प्रकारचे 642 कोर्सेस असे आहेत की ज्यात साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात, त्यांची 50% फी माफ होती। ती कालपासून जे घोषणा मी जरी केली असली 3-4 महिन्यापूर्वी, तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे, त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली, काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, शनिवारीवर सुट्टी आहे, सोमवारी याचा GR निघेल। तो GR निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनच्या वेळेला फी घेता येणार नाही। त्यांनी सप्टेंबर ऑक्टोबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या ITI मध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही, तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये मिळतो। त्याची आता तरतूद अशी गेली की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरात ज्याला बिल रेज करणं म्हणतात तसं बिल रेज करून तुम्हाला मिळेल। 3-4 महिन्याचा कालावधी जो जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये फी मिळाली असती त्याच्याऐवजी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळेल, त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर बँकेचं कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जावर पडणारा जो व्याज आहे, म्हणजे मुळात संस्था मोठी असते त्याचं कर्ज आपोआप नाही तर तुमचा होत आहे की याचं व्याज कमी पडणं, तर त्यावरही सरकार जरा सहानुभूतीपणे विचार करतात नाही, व्याज फार नसतं, पण तुम्ही म्हणाल काही ऐकत नाही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आलं ना मग अडचण नाही, तर मग विधाऊट कर्ज तुम्ही संस्था चालवा। SNDT मध्ये काल हा मुद्दा आला, कारण त्यांच्या सगळ्या मुलीच असतात ना, 62,000 मुली SNDT मध्ये शिकतात। ते म्हणाले की बघ जून जुलैमध्ये यांची निम्मी फी आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित सर्व विश्वस्त व मुलीनं उशीर झालेल्या कार्यक्रमाला मी तोडक्यात बसतो। दादा, या संस्थेला स्थापना होऊन 112 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या संस्थेने आज 12,000 विद्यार्थी KG-PG पर्यंत शिक्षण घेत आहेत, कारण या संस्थेत सोलापुरात एकही संस्था आहे की जी मुलींसाठी स्वतंत्र सोयी केलेली आहे। मुलींचे शिक्षण KG-PG पर्यंत होण्यासाठी पूर्वजांनी स्थापन केलेले या संस्थेला आम्ही पुनर्जीवन चांगल्या प्रकारे करू व पुढे चालवत आहोत। पण अलीकडच्या काळात शैक्षणिक धोरण बदलत असल्यामुळे सिनियर कॉलेजमध्ये जे प्राध्यापक वर्गांची नेमणूक झालेली आहे आपल्या नियमानुसार होत असतं, पण CSB तत्वावर नेमणूक असल्यामुळे काही प्राध्यापक CSB जवळजवळ 16 प्राध्यापक म्हणते, आपल्याला 6 प्राध्यापक आज कायम प्राध्यापक नाही, त्यामुळे वर्गावर नियंत्रण कंट्रोल आणि मुलींच्या शिक्षणात अभाव पडत आहे। CSB चे शिक्षक 2 तास घेतील आपण घरी जातील, त्यामुळे कायम प्राध्यापक दिल्यास आम्ही या महिला महाविद्यालयाला अजून पुढे घेऊ व अनेक बाबीत आम्ही त्याबाबत अग्रेसर राहू। या सोलापूर
सोलापूर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कौन-कौन चौक सोलापुर।